नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे मंडे. जसं की कालचा ब्लॉग तुम्ही बघितलास, दहीवडा स्पेशल, आणि तो तुम्हाला खूप आवडला. तर खूप जणांनी कमेंट पण केल्या, तर मला खूप भारी वाटलं. खूप दिवसानंतर इतक्या साऱ्या कमेंट्स आल्या. तर आज आहे सोमवार, मंडे तर मला अजिबात आवडत नाही, कारण रविवार इतका छान सुट्टीचा गेलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी ऑफिस आणि परत ते सेम रुटीन. तर मग एक कंटाळवाणं होतं सकाळ सकाळ. पण मग आज रात्री ठरवलं की चला उद्या मंडे आहे तर दुपारी एक छान स्पेशल काहीतरी बनवा, कारण मला खूप दिवसापासून झालं की मला मटकीची भाजी, चपाती, भात, वरण आणि अजून काहीतरी त्याच्यासोबत गोड काहीतरी खाऊ वाटतंय. आणि घरात खूप सारे फ्रुट्स आलेले आहेत, तर फ्रुट्स कसं काय इतके सारे आणले खाण्यासाठी. तर ॲक्च्युली आम्ही दोघंही आजारी होतो, त्याच्यामुळे मी काही ब्लॉग करत नव्हते, आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या घरचे भेटायला आले होते, त्यामुळं खूप सारे फ्रुट्स घेऊन आले. पण आता एवढे सारे फ्रुट्स चं काय करायचं, आणि प्रश्न पडला की इतके सारे फ्रुट्स आणि एवढं कधी संपवायचं सगळं. तर आणि असं प्रत्येकाच्या म्हणजे आमचं ठीक आहे, आमचं एक रिझन होतं बाबा आजारी होतो आणि खूप सारे फ्रुट्स आले, आणि मग कसं संपवायचं, काय करायचं, फेकून तर देऊ वाटत नाही, कारण एवढं प्रेमाने आणलेले असतात फ्रुट्स आपल्यासाठी. आणि घरात पण असं होतं, काही जणांना काही फ्रुट्स आवडतात, काही जणांना ते काही फ्रुट्स आवडत नाही, त्यामुळे जास्त फ्रुट्स खाणं होत नाही. तर तुमच्यासाठी एक स्पेशल एक डिश आणली मी, एकदम स्वीट मध्ये खाण्यासाठी. तुम्ही खाल्लीही असेल कस्टर्ड, तर खूप जणांना माहिती असेल ते कसं बनवतात, काय बनवतात. तर आज माझ्या आजचेच कस्टर्ड मी कसे बनवते ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर म्हटलं चला खूप सारे फ्रुट्स पण आहेत आणि मग कस्टर्ड बनवायला काय हरकत आहे, तर सगळे फ्रुट्स पण जातील, प्रोटीन पण भेटेल आणि छान स्वीट डिश पण होईल जेवणासोबत. मग मस्त बेत असा मटकीची भाजी, चपाती, भात, वरण, कैरी पण आली आता आणि त्याच्यात कस्टर्ड. तर मग चला मस्तपैकी आपण कस्टर्ड बनवूयात. आणि हो, मी कस्टर्ड बनवते, माझी रेसिपी तुम्ही घरी ट्राय केल्यानंतर तुमची कशी झाली ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला आवडतील का बघायला. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात झाली, छान सगळं आवरून झालेलं आहे, ऑफिसची तयारी पण झाली, आता थोड्या वेळी मीटिंग आहे. मी मस्त तयारी करून ठेवलेली आहे, भात वरण लावून ठेवलेलं आहे, पीठ मळून ठेवलेलं आहे, भाजीची म्हणजे कटिंग सगळं करून ठेवलेलं आहे, कांदा टोमॅटो सगळं. तर म्हटलं चला झटपट दाखवता येईल सगळं, चिरत बसताना दाखवायला म्हणजे खूप मोठा ब्लॉग होतो. तर चला माझ्यासोबत तुम्ही देखील कस्टर्ड बनवा आणि ब्लॉग कसा वाटतं ते नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा, आणि ब्लॉग आपला पूर्ण बघा आणि शेअर करत जात जा असंच असं सपोर्ट, कारण मी रोज ब्लॉग टाकणार आहे, डेली ब्लॉग टाकणार आहे, त्यामुळं तितकंच एक्साइटेड राहा जितकं तुम्ही आधी एक्साइटेड होता आणि तितकंच प्रेम देत राहा. चला ब्लॉगला कंटिन्यू करूया. सगळी तयारी करून ठेवली, इथं कांदा, टोमॅटो आणि त्याच्यानंतर इकडे लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, वरणाची आणि भाजीची सगळीच तयारी एकसाथ करेन. इथं मस्त कुटून घेतलेलं आहे मी आल्या लसणची पेस्ट, आणि इकडं आपली मटकी छान भिजती आहे, आणि इकडं वरण, इकडे दोन ठेवल्यात, म्हटलं दोन इकडे एकसाथ सुरुवात करूयात दोन्ही पण. आणि खाली मी पीठ पण मळून ठेवलेलं आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मी कस्टर्ड बनवणार आहे. आधी मी भाजी आणि वरण बनवून घेते, त्याच्याला मस्त सुकी इकडं आता मी तेल तापायला ठेवते. कांदा, टोमॅटो, मिरची पण टाकली, कढीपत्ता टाकली, आधी याला छान परतून घेतो लालसर वस्तूपर्यंत, आणि मग ह्याचे सगळे मसाले टाकून आधी छान परतून घेणार आहे एकदम लालसर, कारण जेवढं छान परतून घेतात तेवढी भाजी छान होईल. किती भाजी करणार आहे, मला तीन प्रकारचे येतात, मटकीची भाजी,
आपली रस्के डाळ भाजी लाल कलरची ती वाटणाची बनवत होती. दुसरी मला हिरवी येते जी आपली फक्त मिरची आणि कोथिंबिरीची जी हिरवी भाजी असते ती करायचं होतं. आणि हे सुकी तर शक्यतो कधी तब्बाला वगैरे करायचं असेल तर मी सुकी करते. आणि आज मला खूप स्पायसी आणि एकदम सुकी भाजी खायची इच्छा झाली तर छान सुकी भाजी करणार आहे. तर तीन प्रकारच्या मच्छी मला करता येतात आणि त्या आवडतात देखील मला. वाटण्याची खूपच आवडते ज्यावेळेस मला भाजीसोबत खायची असते त्यावेळेस करते. आणि इकडे बघा आपलं वरण छान उकळलं आहे आणि वास पण इतका छान येतो आहे वरणाचा. कढीपत्ता टाकला की वरणाची टेस्टच वेगळी येते. आणि त्याच्यात लसूण मस्त चिरून टाकल्यानंतर मिरची ज्यांना टाकायची ते वरणात मिरची पण टाकतात टाकायची किंवा मसाला पण टाकतात. त्याला आपल्याला शिजत आलेले आपण मसाले टाकून बारीक गॅसवर जरा कढीपत्ता म्हणजे छान भाजी इथे थोडं लाल तिखट गरम मसाला कमी तूर आणि माझा फेवरेट मसाला पावभाजी मसाला सगळे मसाले छान पडून घेते. आता त्याच्यामध्ये टाकून घेते छान हिरवीगार कोथिंबीर भेटली मला त्यामुळं कोथिंबीर तर मला फार आवडते त्यामुळं मी भरपूर टाकते. मीठ टाकले भाजी छान एकजीव करून घ्यायची. थोडं पाणी टाकून दिलं ती शिजून घ्यायची. लपतपीर झालेली आहे घ्यायला छान उकळी येऊन देते आणि भाजी पूर्ण रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवते. इकडे मी छान असे फ्रुट्स कट करून घेतलेले आहेत. तर इकडे आहे चिकू आणि त्याच्यानंतर द्राक्ष कलिंगड ॲपल आणि बनाना हे सगळं मी कापून घेतलेलं आहे जितके माझ्याकडे फ्रुट्स आहेत ते. तर थोडेच कापून घेतलेत कारण आमच्या दोघांपुरतच मला बनवायचे त्यामुळे मी थोडे थोडेच फ्रुट्स कट करून घेतलेले आहेत. दोन वाटी कस्टर्ड होईल इतकंच मी कापून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आमच्या दोघांपुरतच दूध जे आहे ते आता आमच्या दोघांपुरतच बनवणार आहे मी कस्टर्ड. त्यामुळे मी थोडंच दूध घेतलेलं आहे आणि इकडे एक सेपरेट कप एक कप भरून मी दूध साईडला काढून घेतलेलं आहे. आणि आपल्याला त्याच्यात टाकायचं ते हे कस्टर्ड पावडर टाकायची जी व्हॅनिला फ्लेवरची मी टाकणार आहे. तर इथे ती प्रोसेस दिलेली आहे. जर तुम्ही अर्धा लिटरचं बनवणार असाल तर तुमचं साधारण एक अर्ध्या कपच्या वरती तुम्हाला दूध साईडला काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 टेबलस्पून हे कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची जी आता मी तुम्हाला दाखवणार आहे मिक्स करून दाखवणार आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला जे रिमेनिंग दूध आहे म्हणजे उरलेलं जे दूध आहे त्याच्यात आपल्याला साखर टाकायची म्हणजे चवीनुसारच टाका अंदाजे असं पूर्णच याच्यानुसार जावं असं काही नाही. तुम्हाला जितकं गोड लागतं तितकं टाका कारण ॲक्च्युली आपले फ्रुट्स पण असणार आहे त्यामुळे फ्रुट्स पण मध्ये पण म्हणजे गोड लागणारचे फ्रुट्स टाकल्यामुळं त्यामुळे जास्त गोड बनवू नका आधीच. आणि मग ते छान उकळून घ्यायचं आहे दूध आपल्याला. तर चला प्रोसेसला सुरुवात करूया. तर ही कस्टर्ड पावडर तुम्ही दुकानात तुम्हाला भेटून जाईल. तर आता माझं मी दूध तापायला ठेवते आणि माझं दूध ऑलरेडी कमी आहे त्यामुळे मी थोडंसं एक अर्धा कपाच्या वरती साईडला कप दूध काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी आता कस्टर्ड पावडर टाकून छान मिक्स करून घेते. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं जर अर्धा लिटर दूध असेल तर अर्धा लिटरला आपल्याला 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर एक अर्धा कपाच्या वरती दूध आहे त्याच्यात 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकायचे. आता मला आमच्या दोघांसाठीच करते त्यामुळे मी अर्धा लिटरपेक्षा पण थोडंसं कमी दूध आहे माझं त्यामुळं मी एकच चमचा कस्टर्ड पावडर टाकते. मी जास्त टाकणार नाही 1 किंवा 1.5 टाकणार आहे. आणि हे दुधामध्ये टाकल्यानंतर छान विरघळून घ्यायची आहे पूर्ण. त्याच्यात असे गोळे गोळे राहिले नाही पाहिजे तर ते पूर्ण तुम्ही असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा अर्धा लिटर दूध असेल 2 चमचे टेबलस्पून कस्टर्ड पावडर ह्याच्यात जर टाकली तर साखर ही तुम्हाला 4 चमचे टाकायचे त्या दुधामध्ये म्हणजे हाफ हाफ म्हणजे 2 चमचे कस्टर्ड पावडर तर 2-4 चमचे
साखर तुम्हाला उरलेल्या दुधामध्ये टाकायची, ह्याच्यामध्ये नाही उरलेल्या दुधामध्ये, आणि जसं गोड लागतं तसं मला असं वाटतं अंदाजानुसार टाकावं, कारण फ्रूट्स पण भरपूर गोड असतात. तर मी एक थोडा अजून अर्धा चमचा अजून एक घालते, कारण अर्धा लिटरपेक्षा माझं थोडंसं दूध कमी आहे, मी अर्धा लिटरचं नाही करत आहे पूर्ण. तर पूर्ण मिक्स करून घेते. छान आहे बघा, बघा पाहिलं असं येलो कलरचं दूध होतं आहे कस्टर्ड पावडर. आणि ह्याच्यात तर दूध छान उकळून घेतलेलं आहे मी. तर ह्याच्यात मी आता चवीनुसार साखर टाकते, मला जास्त गोड आवडत नाही त्याच्यामुळे मी 3 चमचे साखर टाकते. आणि ते छान आता दूध ताप गरमच ठेवायचं आहे, गरम आपलं गॅस बारीक ठेवायचा. आणि छान आधी साखर विरघळून घ्यायची आहे. आणि मी इकडे बघा, तुम्हाला दिसतच असेल की जी पेस्ट जी कस्टर्ड पावडर आहे ते मी ह्याच्यात टाकलं आहे. मी व्हॅनिला फ्लेवर टाकलं आहे आणि तुम्ही ह्याच्यात बघू शकता की इथे तुम्हाला खूप सारे फ्लेवर भेटतात, म्हणजे साधारण केसर पिस्ता, बटरस्कॉच, मँगो, अजून कोणते स्ट्रॉबेरी, हे सगळे अजून त्याच्यात प्रकार आहेत, म्हणजे टाईप्स आहेत. तर त्याच्या प्रकारानुसार तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही घेऊ शकता. आता फर्स्ट टाईम मी व्हॅनिला ट्राय करते आहे, मोस्टली व्हॅनिला फ्लेवर मला जास्त आवडतो, त्याच्यामुळे व्हॅनिला ट्राय करते. तुम्हाला जो आवडतो तुम्ही ट्राय करू शकता. तर हे बघा मी किती छान सगळे मिक्स करून घेतली पावडर, आणि ते आता मी ह्याच्यात टाकणार आहे. आणि दूध छान घट्ट होऊन द्यायचं आहे, घट्ट जेवढं होईल जेवढी पेस्ट दूध तापलं तेवढं छान कस्टर्ड लागणार आहे. तर आता मी काय करणार आहे, हे दुधामध्ये मी साखर टाकलेली आहे जे उरलेलं दूध होतं. तर साखर टाकल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये जे हे दूध आहे जे मी मिक्स केलं होतं तर ते मी ह्याच्यात टाकणार आहे. आणि ह्याच्यात टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू ते दूध असं मिक्स करत राहायचं आहे सगळं, 2 ते 3 मिनटासाठी बारीक गॅसवर आपलं छान हे असं दूध हलवत राहायचं. त्याला छान येल्लो कलर येतो आहे, खूप छान दिसतं आहे बघा, येल्लो कलर आला आहे त्याला. आणि बघा पूर्ण 2 ते 3 मिनटं आपल्याला ते छान हलवायचं आहे. आणि छान मिक्स करून झालं 2-3 मिनटं दूध गॅसवरच उकळत ठेवायचं, जेवढं छान उकळत दूध तितकं छान ते कस्टर्ड लागणार आहे. तर 2-3 मिनटं झालं की गॅस बंद करायचं आहे, दूध चांगलं थंड होऊन द्यायचं आहे. वाटलं असतं तुम्ही थोडंसं गार झालं ना की तुम्ही फ्रीजमध्ये दूध ठेवा, फ्रीजमध्ये थोडं कूल होऊन द्या. मग थंड झालं की मग त्याच्यात सगळे फ्रूट्स आपण त्याच्यात मिक्स करणार आहे आणि परत आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला जेवायचं आहे जेवताना किंवा जेवा खायचं आहे तुम्हाला ते, तर त्यावेळेस थंड थंड छान तुम्ही खाऊ शकता. थंड जास्ती छान लागणार आहे ते, थंड खायला छान वाटतं कारण आता उन्हाळा आहे, गरमी पण खूप वाढली आहे. तर असं थंड थंड खाऊ वाटतं तर मग आईस्क्रीमच्या ऐवजी हेच खूप छान आहे. इकडे बघू शकता माझी छान अशी मटकीची भाजी पण रेडी झालेली आहे. आणि इकडे आपलं दूध छान उकळत आहे देखील, हे कंटिन्यू हलवते ह्याला छान घट्टसर होतोपर्यंत. अजून 1 मिनटं मी त्याला ठेवणार आहे उकळत आणि मग थंड करणार. आता मग थंड झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस तुम्हाला आता डायरेक्ट दाखवते. थंड झाल्यानंतर फ्रूट्स टाकतानाच आता मी तुम्हाला दाखवते, तर ब्लॉग कंटिन्यू करा. झालेलं आहे जे आपण बनवलं होतं, त्याच्यात मी सगळे फ्रूट्स कट केलेले त्यात टाकणार आहे. सगळे फ्रूट्स टाकलेले आहेत मी. तुम्हाला हे बघा किती छान घट्ट झालेला आहे. आता मी हे अजून फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी. तर हे सगळे फ्रूट टाकलेले, तुम्ही त्याच्यात डाळिंब वगैरे पण टाकू शकता, खूप सारे फ्रूट्स टाकू शकता. इथं आपलं छान कस्टर्ड रेडी आहे. आता मी ह्याला थंड करते आणि मग सर्व करून तुम्हाला पूर्ण प्लेट दाखवते. करीत आपलं प्लेट रेडी आहे.
तर इकडे आहे मटकी, इकडे आहे आपलं जे कस्टर्ड मी तुम्हाला म्हटलं होतं जी कस्टर्डची रेसिपी दाखवली ती, इकडं कैरी, चपाती, भात, वरण. वरण इतकं सुंदर झालं आहे. आणि इकडे आहे थोडंसं रसमलाई, मी फ्रीजमध्ये ठेवली होती त्यामुळे त्याचा बर्फ झाला आहे, पण तो दोन रसमलाई ठेवले. तर अशा प्रकारे आपलं जेवण रेडी आहे. या तुम्ही पण जेवायला आणि आमचं ताट कसं दिसतं आहे ते देखील कमेंट करून सांगा. तुम्हाला ताट पाहून तुम्हाला जेवायलाही वाटलंच असेल मला गॅरंटी आहे. तर नक्की या जेवायला. आणि आजचा व्लॉग ओवरऑल तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि कस्टर्डची रेसिपी ट्राय करून सांगा की तुम्हाला कस्टर्ड कसं वाटतंय. आणि मी आता हे कस्टर्ड आता मी आहूंना टेस्ट करायला देणार आहे. बघू आहूंची रिॲक्शन काय आहे आणि कस्टर्ड कसं लागतंय. मी तर टेस्ट केलेलं आहे, मला खूप आवडलेलं आहे. तर आता आहूंची रिॲक्शन बघूयात. तर चला त्यांच्याकडे ताट घेऊन जाऊयात. चला. ते रील मध्ये म्हणतात ना अनिकेत तुला काय हवं खायला. आज माझा अनिकेतच झालाय. आज तुमचा अनिकेत झालेला आहे. वा मस्त फूड कस्टर्ड रसमलाई खूप छान आयटम आहेत मला जेवणासाठी. चला कस्टर्ड ट्राय करा आणि कसं वाटतं आपल्या सबस्क्रायबरला सांगा. वा मस्त झालंय ना. बेस्ट भारी. आज जेवण पण आज सगळंच ताट सजलेलं आहे त्यामुळं आज मज्जाच आहे ना. चला तुम्ही तर ओव्हरऑल आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. विसरू नका कमेंट करायला आणि लाईक करा. अजून लाईक केलं नसेल तर पटकन लाईकच्या बटनवर क्लिक करा. का आनंद भेटेल की तुम्हाला ब्लॉग आवडला हे मला कळून जाईल. आणि कमेंट करायला विसरू नका. तर नेक्स्ट ब्लॉगसाठी एक्सायटेड आहात का? आहात ना? नक्की टाकू ना ब्लॉग की नको? तर कमेंट करून सांगा. आणि रेसिपी कशी वाटली, ब्लॉग ओव्हरऑल कसा वाटला ते नक्की सांगा. बाय. तुमची काळजी घ्या, असंच प्रेम देत राहा.